you. Yete. आपल्याला निघायला हवं. आई गाडीला उशीर होईल, आपण निघूया. आई डॉक्टरांनी सांगितलंय ना तू पूर्णपणे बरी होशील म्हणून. कुष्ठरोग काय ग हल्ली. निघूया. डॉक्टर म्हणाले आहेत ना ते बरे होतील म्हणून. आई आई कुंकू लावते. मी लावून घेते. वाजले किती. जायचं नाही आहे स्टँडवर. हा जायला हवं ना. मामांची पण येत आहेत बरोबर. रंगाला नको. मी आणि रंगा थांबतो इथे फाटकात. घ्या तुम्ही आवरून घ्या. चहा तयार आहे. ओ बाबा चला ना. बाबा नेहमी असंच करतात. राहू दे रे, येतील. थांब. आजोबा आजीची बस अजून आली नसेल ना स्टँडवर. आजीची बस लेट आहे आज. मगाशी भैयाराम गेला होता ना तो सांगत होता. हो का आजोबा. लेट म्हणजे काय. लेट म्हणजे बस यायला उशीर आहे. हो का. मग मी एक मिनिट शू करून येऊ. काय रे तू, जा पटकन करून जा. मस्ती चाललेली असते तुझी. मी मार देण्याचे दिवस तुला आधी सांग. अनु आले आले. अरे उडी जरा. गणपती समोर दिवा लाव. नानी आले की तिला दिसायला हवं ना. लावते. अगं रंगा येतो ना आमच्या बरोबर स्टँडवर. नाही राहू दे, उशीर होईल. काही कुठे जायची गरज नाहीये. आणि हे बघ, इथे आल्यावर तिने तुला जवळ बोलावलं ना तरी तिच्या जवळ जायचं नाही. समजलं. जायचं नाही. मी सांगते म्हणून कळला. रंगा मुस्कटात देईन आता.
तू आम्ही आलोय. ए अगं नानी ये थांबलीस काय ये. रंगा किती उंच झालायस तू. ये सोन्या ये. अरे ओळखलं तुझ्यासाठी. ये आई ओळख विसरलाय ना तो म्हणून. एकदा चिकटला ना तुम्हाला की मग घालायचं नाही अजिबात. अगं तो नंतर येईल तुझ्याकडे. तू आधी हातपाय धुवून घे. अनु हो औक्षवंत हो. अनु किती बारीक झाली आहेस ग तू. आता घाबरू नकोस हो. मी आली आहे ना. तुझ्या एकटीवर बिलकुल भार पडू देणार नाही मी. हा आई हो. आधी तुम्ही घरात तर या. आराम करा जरा. दमला असाल ना प्रवासाने. अगं दमायला काय झालंय मला मेलीला. घरी यायचं म्हणून इतका हुरूप आलाय मला सांगते मी तुला. अगं बाई आल्या का नानी. हो काकू मला वाटलं तुम्ही मला विसरलात. नानी अशी कशी विसरेन मी. पण सगळ्या व्यापातून अमरावतीला मात्र यायचं राहून गेलं नानी. असू दे हो. मी आपली गंमत केली तुमची. काय करते असं एवढ्या वर्षांच्या गाठी सुटतात थोड्याच अशा. आवाज ना तिला कळलं दिसतंय मी आले ते. आलेच हा. आलेच आलेच. ए तांबू. माझी बाय ती किती वर्षांनी भेटली मला ग. शाळा बाळ ते. अग ये ग ये ये. बघितलं किती शाणी. चार वर्षांनी भेटली तरी विसरली नाही मला बिलकुल सुद्धा. कशी विसरेल. मुख जनावर झालं म्हणून काय. देते दूध देते तरी. हा देते. कोण काढत. आता कोण काढणार. भैयाराम काढतो. भैयाराम तो कसला काढणार. काय झालं. काय नाही. तब्येत बघत होत जरा. काय तब्येत बरी. काय काय झालंय. काळजीने थोडा थकलोय एवढंच. बाकी व्यवस्थित आहे. थकायला काय झालं. आणि आता मी आली आहे ना चांगली खडखडीत बरी होऊन आली. आई आता मी तुम्हाला एक सांगून ठेवते. काय ग. या पुढे तुम्ही कसल्या म्हणून कामाला हात लावायचा नाही. का ग. का म्हणजे तुम्ही विश्रांती घ्यायची. असं कोण म्हणालं. ह्यांनीच सांगून ठेवलंय तसं. कोण. विनोद. छान ठेवलंय सगळं.
करपलं का आपल्याकडे? छे आई येतोय. नाही नाही आपल्याकडे काही नाहीये. दे मी करते पोळ्या. आई जाऊ दे. अहो मी ना आताच भिजवली कढी. अगं म्हणून काय आई जा बघ. करते मी. तुम्ही जा जरा विश्रांती घ्या. विश्रांती कशी आहे लेकरमाची? आश्रमात नव्हते का मी करत पोळ्या? आश्रमात करत होतात ना म्हणूनच आता विश्रांती. आई मला पाणी दे ना. ये अगं दूध प्यालास का रंगा तू? जरा हो तिकडे दूध देते मी त्याला. आई दूध पिऊन झालं त्याच? झालं हो का? अगं हा खाऊ इथं असाच पडलेला दिसतोय मी आणलेला. रंगा देऊ का खाऊ तुला? छे आता कुठे पोट भरलं जा तू पळ. अरे मित्रांना घेऊन जाशील ना रंगा? आई मी तुम्हाला सांगू हल्ली ना घरात पाय टिकत नाही माहितीये त्याचा. आता असंच असतं लहान पोरांचं. तू काय डाळीला फोडणी घालणारेस? काय करणारेस? कोबी देऊ का चिरून मी तुला? आणि नाही नाही आई. हा आई राहू द्या ना खरंच मी करते. अगं करते मदत मी तुला. काय पोरगी आहे. नानी जाणार उद्या घरी. वय की आता कसं होणार ग आपलं? आमची आठवण तरी येईल का हो तुम्हाला? हे वेडाबाई रडतेस कसली अगं? एक दिवस तू सुद्धा माझ्यासारखी खडखडीत बरी होऊन जाणार आहेस आपल्याकडे. रडू नकोस चल डोळे पूस बघू आधी. मला कुठलंय घर? 2 वर्षात एक माणूस नाही फिरकलं इथं. तुम्हाला प्रेमाची माणसं आहेत नानी, पत्र पाठवणारी, डबे पाठवणारी. अगं मी घरी गेले ना की पाठवीन हो तुला पत्र. खाऊ पाठवीन, नक्की पाठवीन. कुणास ठाऊक एकदा घरी गेलात की गुरफटाल. मुलगा सू नातू. खरच ग खरच गुरफटले ग बाई गुरफटले. खरच माझ्या संसारात गुरफटले. मजा असते आपल्या संसारात गुरफटायची. आई अरे नारळ काढायला गेला होतास काय तू? मला वाटलं काय. हे तू काय करतेस? दूध काढायला जाते तांबूच. अरे 4 वर्ष झाली तांबूच्या आचळ्याला हात सुद्धा लावलेला नाहीये मी. ठेव ती चरवी खाली. का? अगं डॉक्टरांनी सांगितलं ना श्रम नाही करायचे म्हणून. अरे डॉक्टरांना काय कळतं? आश्रमात 15-15 जणांचा स्वयंपाक मी एकटी करत होते. तिथे डॉक्टर होते धावाधाव करायला, इथे कोण करणार आहे? अरे असं काय. ठेव ती चरवी खाली. ते बसून काय करतेस? काय नाही सहजच. मी त्या जरा सांगवेकरांकडे जाऊन येतो. त्या पेन्शनच्या रिव्हिजनचं काहीतरी आलंय म्हणतात बघतो. मी येऊ का बरोबर तुमच्या? अग पेन्शनच्या कटकटीमध्ये तू काय करणार येऊन तिकडे? नाही तसं नाही, सहजच पाय मोकळे करायला तुमच्या बरोबर. आपण असं करू उद्यापासून आपण रोज फिरायला जाऊ. नक्की चालेल. हो चालेल. ठीक आहे मी येतो. लवकर याल ना? हो लवकर. तुम्ही करताय पोळ्या? नाही का असं नाही एवढ्या लवकर. तू उठल्यावर मला करू देणार होतीस का?
खायचा पोह्याचा गोळा लाटून झाला ना, सरळ अंगणात जाते झाडून दिली, अंगण साफ करते, त्या पारावर केवढं गवत माजले ते पहिलं तण काढून टाकते बघ. धडपडू नको सावकाश, किती आपटतेस. काय ग, माझ्या मिलीचा डोळा लागला, उठवायचंच तरी मला ना. असू देव आई, थोडासा आराम हवाच ना, आणि आता जेवायला उठवणारच होते तुम्हाला. अगं आराम कसला, जेवली का पुरुष मंडळी जेवली? हो झाली. खाल्ल्या का पोळ्या? हो खाल्ल्या ना. आवडल्या? हो. काय म्हणाले, काय म्हणाले? काय नाही, चांगल्या झाल्यात म्हणाले. म्हणाले ना, कोण म्हणाल, कोण? हे मामांजी दोघही म्हणणारच. बऱ्याच वर्षांनी पोळ्या खाल्ल्या माझ्या हातच्या त्यांनी. मी वाढते ना, भातावरच वाढ. अगं तू वाढून घे ना, तुझं ताट रिकामच आहे, पोळ्या वाढू का तुला? नाही नाही आई, मला नकोत मला पोळ्या. मला काल रात्रीपासूनच जरा बरं वाटत नाहीये. का ग, तब्येत बरी नाहीये का तुझी? नाही बरी आहे मी, पण मला पुरे नसतं वरण भात. ओवा देऊ का तुला थोडासा? नाही नको, तुम्ही जेवण असा अवकाश, मी घेईन नंतर. नक्की? हो तुम्ही जेवण, काहीतरी थोडं जेवशील. वरण भात घेते. घे घे, अजून घे थोडासा. हो आवडल्या का रे माझ्या हातच्या पोळ्या? छान होत्या. बायकोच्या हातच्या आवडतात आपल्या, सवय झाल्यानी. नाही असं काय नाही. तू केल्या होत्यास का आज पोळ्या? हो वाटलंच मला, छान होत्या. आणि तुम्ही हो खाल्ल्यात ना माझ्या हातच्या नरम गरम पोळ्या? आज पोळ्या होत्याच कुठे बाबा. हो आवडले आवडले, मी म्हंटल अनुला. मग अगोदर हे तुला विचारतोय, पेपर आहे कुठे? तो काय तुमच्याकडेच आहे. अरे इथे जवळ. हा सांगणार आणि मी ऐकणार, कमाल. तांबू किती वर्षांनी ग बाई तुझी. अग तुझ्या बछड्याला सांग जरा तोंड लावायला, दूध कसं सुटणार तुला? ग माझी बाय ती सांगता. ओग 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 आई, जेवायला येत आहे ना? नाही नको, दुपारी खाल्लेलंच पचलेलं नाही अजून मला. दूध घेता मग आणू? नको नको, रंगाला गोष्ट सांगत बसते, जरा वेळ पाठवून देते. राहू दे, झोपला तो. Mm-hmm.
अग पेन्शनच्या कटकटीवर तू काय करणार होती तुझ्यासाठी? आई ओळख विसरलाय ना तो म्हणून. इथे कोण करणार आहे? अरे असं काय होती चरवी खाली. थांबा मी वाढते ना. आज पोळ्या होत्याच कुठे? प्रेमाची माणसं आहेत ना, पत्र पाठवणारी, डबे पाठवणारी.